आठवील तुला तुझा पांडुरंग, आठवील तुला तुझा पांडुरंग, शमदानात गावकरी झाले दंग। कोणत्याही सामाजिक कामात लोकांचा सहभाग असला तर ते कार्य सफल होतं। महाराष्ट्र दुष्काळ मुक्त व्हावा हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न, आणि याच कामात अकोल्याचे पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांचा सहभाग कमालीचा आहे। आणि नुकताच सहभाग आहे असे नव्हे तर प्रत्येक तालुक्यातील शिवारात श्रमदान करून स्वतःला झोकून दिलं आहेत। लोकसहभाग वाढवावा यासाठी डॉक्टर पाटील कान्हेरी सरफ येथे श्रमदान करून लोकांना मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत। पण पालकमंत्री या नात्यानं पुन्हा एकदा सांगतो, मी सदैव कान्हेरी सरफच्या गाववासियांच्या सदैव पाठीशी उभा राहील। काम कोणतंही असो, जे चांगलं काम करतात, जे समाजाला दिशा देण्याचं काम करतात, त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे। चांगलं काम करणाऱ्याची स्तुती व्हायला पाहिजे, चांगलं काम करण्याच्या पाठीवरती थाप पडायला पाहिजे, त्याचे हात अजून बळकट करायला पाहिजे। माझी आजी, मी सहज एकदा विचारलं की ईश्वराला मागून इतके हात कसे असतात, तर तिनं सांगितलं की असे सहस्त्र भाऊ परमेश्वर म्हणतात की त्याला हजार हात आहेत, असं काही नसतं। जेव्हा सगळे गावकरी एकत्र येतात तेव्हा जे हजार हात तयार होतात त्याला ईश्वरीय शक्ती म्हणतात, म्हणून त्याला बाजूला हात दाखवलेले असतात, त्याला ईश्वरीय शक्ती म्हणतात, ते आमच्या आजी नामात। आज तीच शक्ती ईश्वरीय मी इथे पाहतो। गोवर्धन जो पेलला गेला कृष्णाच्या हाताने, त्यावेळी गावकऱ्यांची हात त्याला लागली होती, म्हणून त्यानं तो पेलला। शासन म्हणून आम्ही कदाचित कृष्णाचं काम करू, पण गोवर्धन पेलायचा असेल तर गावकऱ्यांच्या हात लागल्याशिवाय तो पेलला जाऊ शकत नाही, याची जाणीव मला। कान्हेरी सरफला सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही। शासन 100% तुमच्या गावाच्या पाठीशी राहील। पालकमंत्री या नात्यानं माझं ऊर भरून येते की या गावाची कूस धन्य करणारं काम तुम्ही करताय, आपल्या वाळवडिलांचं पांग फेडण्याचं काम तुम्ही करताय, पुढच्या पिढीच्या हाती सदन आणि संपन्नपणे चांगल्या पद्धतीनं हे गाव जावं यासाठीचं आपलं दायित्व आपण निभावतोय।